36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. गंगापूर तालुक्यातील पाचेरीवाडीतील मार्कंडे नदीवर असलेल्या बाजार तलावाच्या मध्यम प्रकल्पाच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या वृक्षांची वाढ झाल्यामुळे या झाडामुळे भिंतीला धोका निर्माण होऊ शकतोय. पाचपीरवाडी येथील पाझर तलाव यावर्षी 100% भरला असून गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणारे आणि शेतकऱ्यांनाही शेतीसाठी फायदा होणारे. या प्रकल्पाची नियमित देखभाल करण्याची आवश्यकता असताना या विभागाचे शाखा अभियंतांकडे इकडे फिरकतच नसल्यानं प्रकल्पाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. पाचपीरवाडीसह परिसरामध्ये असलेले पाझर तलाव आणि मध्यम प्रकल्प रायपूर देरहळ पिंपळगाव डोंगाव फाडळसा बाबुळगाव खडकनारळ वरझड यांच्यासह परिसरात असणाऱ्या सर्वच पाझर तलावाची झाडाझुडपांमुळे बिकट अवस्था झाल्याचं दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सलग 2 दिवस मुसळधार पाऊस झाला. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं 100% भरला आहे. तलावाच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या बाटल्या, प्लॅस्टिक ग्लास, गोण्या, बावळीचे झाड, बेसरमाचे झाड पाण्यात बुडालेले आहेत. बऱ्याच दिवसांपासून साफसफाई न झाल्यानं मोठमोठे झाडे पाण्यामध्ये बुडाल्यामुळे सुद्धा पाणी खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. या सर्व बाबींकडे संबंधित विभागानं लक्ष देऊन साफसफाई करावी अशी मागणी आता नागरिकांमधून होते. यामुळे पाचपीरवाडी गावासह परिसरातील पाण्याचा प्रश्न मिटला असून यामुळे गावाच्या उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी खर्च होणारा पैसा वाचणार आहे. शेकडो हेक्टर रब्बी पिकांसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. या पार्श्वभूमीवर येथील कालव्याची वेळात दुरुस्ती साफसफाई होणं आवश्यक आहे. कागदोपत्री हगणदारी गावमुक्त असून तरीही सकाळी मॉर्निंग वॉक येणारे नागरिक तलाव परिसरामध्ये बिस्लरीच्या बाटल्या घेऊन शौचालयास येतात, त्या बाटल्या तिथे सोडून देतात. यामुळे परिसरामध्ये अस्वच्छता पसरती आहे. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी धरमसिंग बेबरोड, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर.